आपशिंगे ह्या गावाचं नाव जाणा ना आपशिंगे असं, आता ह्या गावाचं नाव आपशिंगे असं, आणि हे खास तुमकां दाखोवची गरज काय लागली? तर मग दाखवण्याचं एकच रिझन आहे की ह्या गाव असा की ह्या गावाची ख्याती अख्ख्या जगात असा, आणि ती एकाच कारणामुळे की आपल्या भारत देशाच्या सेवेत ह्या घरातनं प्रत्येक घरातून एक सैनिक असा आणि एकामागोमाग एक आपली कर्तव्य करतात, आणि ही दरवेळेस आपल्याला दिसता किंवा आपण बघतो। तर मग आज खास या गावाची भेट देऊसाठी म्हणून मी इकडे येईल आहे। ऊसाचे मळे दिसतात तिथे, अरे भरपूर ऊस ऊस तोडून घेतला आहे लोकांनी। आता हयसर पण मासेमारी करतात, नदीचं पाणी गोड असं, पण एकंदरीत गर्मी भरपूर असं आहे सर। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय। झाला असा की शिमग्याचे व्हिडिओ आपल्याला बनवूक नाही मिळाले, मी शिमग्या गावी येणार होते पण मग येऊक नाही भेटला, पण मग थोडं दुःखच आहे। हा कसा की हैसर आत्ता जे मी आहे जो आपल्या भागच वेगळं दिसतो, तर मग भाग वेगळं दिसण्याचं कारणच त्या की हा आता सध्या आम्ही साताऱ्यात, आणि साताऱ्यात बरंच काही आहे बघण्यासारखं जे आपण बघितलं नाही रेग्युलरली। तर माझा प्रयत्न तोच असा की तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊचा, आणि आपण शिमग्या गेलं ना त्याचं कारणच असं होता की प्रफुल का तर मग तुम्ही ओळखत असाल, तर प्रफुलचे पप्पा म्हणजेच माझे काका, तर त्यांना हॉस्पिटल इमर्जन्सी होती थोडीशी, आणि त्यात त्यांचा हार्टस्ट्रोक पण झालेला, तर मग थोड्या दिवसानंतर त्यांची सर्जरी पण झाली बायपास, आणि त्या कारणांमुळे मग आपण थांबलो होतो इकडे, अजून काही कामं पण होती, मग ती कामं करत आपण आता ते झाले मोकळे। आत्ता असं की आपण सध्या आहोत साताऱ्यात, आहो 4-5 दिवसासाठी, बघूया हायसर काय आपल्या नवीन बघूक मिळतात ते, आणि ह्यो जर प्रयत्न तुमचा आवडलो तर मग नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला आता ही मजा पण बघूया काय आपल्या मजा भेटत। सगळीकडे ऊसाचे शेतमळे दिसतील, तकडेपणात आकडेपणात, आणि समोरून येणारे दुनियाभरचे ट्रॅक्टर रस्त्यात भेटतात आपल्याला, हे बघा जिकडे तिकडे नुसते ट्रॅक्टर भेटतात, आणि त्याच्यात पण गाडी घेऊन आता येला आपण 4-5 दिवसासाठी आहे, फोक्सवॅगनची वेंटो, आणि सध्या ड्रायव्हिंग सीटवरती आमचे उमेश साहेब बसले असत। आता उमेश साहेबांनी इथपर्यंत आणले नाही, म्हणजे गाडी चालवतात ते, पण काय आहे की त्यांच्या हातात गाडी ना जास्त गाडी नसतात। आता चला आपण जाऊया पुढे आणि बाकीची मग मजा बघूया काय भेटतं ते। हैसर लिहिला ना तर मग जकडे तकडे कोंबडी तर दिसतात, पण साधी सुधी कोंबडी नाही, तर सगळ्यांकडे कडकनाथ असतात, हे बघा दाखवते आणि म्हशी जाफरादी वाय।
पासून म्हणजे डोळे पण त्याचे काळेच असत. हैसर कोंबडो ती कैसर गेली ती कोंबडी. आहा मजा येईल लोकांनी अरे म्हशी पाळून ठेवतो तिथे बऱ्याच जणांनी ते समोर पण तकडे बघा. घराच्या आजूबाजू ह्यांची शेता आणि त्या शेतात नसते ऊस. चला त्यांच्याजवळ नुसते पावसा म्हणजे पाईपाचे ढीग पडलेले असतात कारण जकडे तकडे पाण्याची व्यवस्था असा. आणि एकदा का पाईप लावले नाही की मग धमाल. हे बघा खर घर असता उमेशची सासरवाडी असा उमेशच्या सासरवाडीतील आपण कुठे जायचं आहे जाऊ आपण फिरायला. फिरायला जायचं फिरायला जायचं जाऊ ना फिरायला आपण. कसं जायचं गाडीने है ना फिरायला. फिरायला आला मग सांग ना बोल ना बोला. उमेशला बघितलं तस नुसत तू एवढे दिवस काय केला. फिरला तू फिरायला आला. हा मज्जा केली कोणीतरी. कोणाचे हे कडकनाथ कोणाचे. एक दोन तीन चार एक इकडे अजून पाचवं आहे. अरे पाची कोंबड्या आहेत त्या. आपशिंगे ह्या गावाचं नाव जा ना तर आपशिंगे असं. आता ह्या गावाचं नाव आपशिंगे असं आणि हे खास तुमका दाखवूची गरज काय लागली. तर मग दाखवण्याचं एकच रिझन आहे की ह्या गाव असा की ह्या गावाची ख्याती अख्ख्या जगात असा. आणि ती एकाच कारणामुळे की आपल्या भारत देशाच्या सेवेत ह्या घरातनं प्रत्येक घरातून एक सैनिक असा आणि एकामागोमाग एक आपली कर्तव्य करतात आणि ही दरवेळेस आपल्याला दिसता किंवा आपण बघतो. तर मग आज खास या गावाची भेट देऊसाठी म्हणून मी इकडे येईल आहे. आणि हैसर यो मिलिटरी टँक ठेवलेलो आहे. मिलिटरी टँक आपण तुमका जवळून दाखवूया पर हो रणगाडा बोलतात. आणि हैसर काका असत तर त्यांची मुलगी स्वतः आत्ता मिलिटरीत असत. काकांकडून काही काकांचे शब्द दोन शब्द आपण घेऊया कारण त्यांच्याशी चर्चा करू ना खूप आवडत. एक वेगळं उत्साह असतं किंवा एक वेगळी स्फूर्ती असता ही चेतना या लोकांना हैसर जी मिळताना ती खै कोणाक मिळत नसत एवढा नक्कीच असा. चला तर मग हैसर आम्ही जेव्हा होतं ना तर मग इलंय तर मग निकम काका भेटले. निकम काकांकाच सगळी माहिती विचारलंय टँकबद्दल म्हणजेच रणगाड्याबद्दल आणि त्यांच्यासोबत चर्चा थोडीशी करूची होती. तर त्यांना काय वाटतं किंवा त्यांची दोन शब्द ऐकून घेऊया आपण. काका तुम्ही सांगा आता आपशिंगे गावाला मिलिटरीचा इतिहास निर्माण कसा झाला. तर या गावाला मूळतः जमीन कमी. हा जमीन कमी असल्यामुळं जमिनीवर काही उदरनिर्वाह साऱ्यांचा व्हायचा आज होत नव्हता. म्हणून या गावामध्ये काही लोक अधिकारी वरच्या पदावर होते. हा त्यांच्या प्रेरणेतनं नवीन मुलं मिलिटरीमध्ये जायला लागली. हां आणि त्या दृष्टीनं त्यांना प्रशिक्षण मिळायला लागलं किंवा मार्गदर्शन मिळायला लागलं. आणि जमीन बाब कमी असल्यामुळं उदरनिर्वाहाचा एक भाग म्हणून मिलिटरीची त्यांना आवड निर्माण झाली. अच्छा आता सुरुवातीला समजा 10 लोक गेले त्यानंतर
पुढच्या धानात त्याची आवड निर्माण होईल असं करत करत एकमेकाच्या स्फूर्तीतनं प्रेरणेतनं ह्या गावाला मिलिटरीची आवड निर्माण झाली. म्हणजे मिलिटरीची उत्तेजना असं बोलू शकतो पासून त्याचा 1914 ते 1919 जे पहिलं महायुद्ध झालं त्या पहिल्या महायुद्धामध्ये या गावचे 46 लोक शहीद झाले होते आणि तेव्हापासून या गावाला इतिहास निर्माण झाला. म्हणजे अगदी फार जुन्या काळापासून मुख्य कारण हे जमीन बाब कमी असल्यामुळं उदरनिर्वाह म्हणून याची झाली लोकवेळी आणि पुन्हा आवड निर्माण झाली त्याच्याविषयी. आणि आता तर मग असं आहे की व्यसन आहे प्रत्येक मुलाला, आता प्रत्येकाला व्यसन जडलंय ते की तो गेला म्हणल्यावर मी पण आलो. अशी प्रेरणा स्फूर्ती एकमेकाला मिळायला लागली. 1965 युद्धात सुद्धा या गावचे 2 लोक शहीद झाले. 1962 युद्धात 4 लोक शहीद झाले. 1962 युद्धात 2 लोक शहीद झाले. 1971 जे कारगिल युद्ध झालं त्यामध्ये एकानं आपला पाय गमावला, त्याला सुद्धा सरकारनं मोठं घर बांधून दिलं. म्हणजे अशी एक परंपरा निर्माण होत गेली आणि त्यातनं या गावाचं हे म्हणून झाले पुन्हा की आपशिंगे गावचं आहे सर्वांना आदर, कारण इथे जन्मती वीरबहादर. वीरबहादर वा बढिया. येथील जवानांनी सीमेवर सेवा करताना प्राणांची दिली होती म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला विजयस्तंभ बांधूनही. या ठिकाणी गावात बघा चौकात विजयस्तंभ आहे. मी आता इथलं बघितलं तिथं मी होता बाळोबाच्या देवळाच्या समोर विजयस्तंभ बांधून. अच्छा. व केव्हा 1919-20 दरम्यान ज्यावेळी पहिले लोक आमचे 46 शहीद झाले त्यावेळी जनरल करिअप्पा हे होते जनरल म्हणून, त्यांच्या स्मरणात त्यांनी विजयस्तंभ बांधून दिला. अरे हे आता नूतनीकरण झाले. म्हणजेच काय तर मग ह्या जगात जर विचार केला तर जगात सगळ्यात अग्रगण्य असं मानलं जाणार किंवा सगळ्यात जास्त जर आपल्या सेनेत जर जवान असतील तर ह्या गावचे आणि ह्या गावचा एक गर्व होतो, ह्या गावचा अभिमान आणि अख्ख्या देशात ह्या गावावरती अभिमान असतो. गावच्या शेजारून उरमुडी नदी वाहते. हा उरमुडी या नदीचं पाणी या गावला आहे. हा या उरमुडी नदीचं पाणी पिऊन शत्रूचे उर मोडायचं काम करतात तिथले जवान. अरे वा फार छान. चला तर मग पुन्हा भेटूया जर का असाच योग आला तर मग येऊ आम्ही पुन्हा आणि मी तर पुन्हा येईन एक भेट घेईन. काम झालं या एकदा चांगलं एकदा ही सारं जर उभं राहिलं शोभा येणार आहे. नक्कीच नक्कीच एक टोपा येणार आहे. हा रणगाडाच येणार होता परंतु लवकर ना आणल्यामुळे तो गेला म्हणून असायची आणायची गडबड केली. अच्छा. भारत सरकारनं मंजूर केले होते आपल्याला तर आम्ही ते वेळेत एक आणू शकलो नाही त्यामुळे तो गेला असता म्हणून ती जाण्याची गडबड केली. अच्छा चालेल चला भेटूया आपण पुन्हा. तुम्हाला भेटून खरोखर खूप आनंद झाला. तुमच्याशी बोलून असं वाटलं की जर का आमच्यासारखा माणूस पण ह्या ठिकाणी जर सेवेत सैन्यात भरती जर झालं असतं तर मग खूप मोठं काम केलं असतं असं वाटतं. चला आता त्या याची आपण थोडस बघून घेऊ. हा पूर्वीच्या काळी लोक सैन्यात जायला भ्यायचे. आता नाही, आता तो अभिमानाचा भाग होतो त्याच्यामुळे त्या काळी अशी परिस्थिती नव्हती जात नव्हते लोक. त्या काळात त्या गावानं एक इतिहास निर्माण केला. चला ठीक आहे भेटूया आपण. शंकर
काढतो की फोटो ओय हे असं काय बसलाय लुटला हा पट्या काय झालं ऐ मगाशी का भुंकलेलास वरच्या बाजू काय ना मंदिर असं त्या मंदिरात आवाज येतो बघा कानांचा म्हणजे थंयसर पण जत्रा असली जर कवर करू भेटली तर आपण कवर करूया ते मला सांगूचा यायचं सा, की मी आता सध्या साताऱ्यात आहे आणि हयसर उमेशचं घर असा आणि उमेशचं घर असा सोबतच जेव्हा जनरल आता सध्या काय आहे की आपले जेवढे कोकणातले यूट्यूबर्स आहेत तर सगळेच शिमग्यांचे व्हिडिओ वगैरे करतात त्याच्यामध्ये ते कॉमन पण झालं असा आणि आपण कोकण एक्सप्लोअर करत आहोत तर माझा थोडासा वेगळाच विचार झाला कारण ती हा कशी की ती एक आमची परंपरा की त्या परंपरेसाठी लोक खायच्या पण कोपऱ्यात असू दे दुनियाच्या खायच्या पण कोणात असू दे या एका गोष्टीसाठी एकत्र पूर्ण येतात या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी एक अभिमान असा तर असू दे पण मी थोडंसं काहीतरी वेगळा करूचा विचार केलाय आणि त्याच्यामुळे मग मी काहीतरी बाहेर पण गेलेलो आहे आता उमेशच्या घरी आलाय तर उमेशच्या घरी आला तर मग ते उमेशचं गावचं घर तर बघितलं असतो मी आणि त्यात पण सातारा जर बोलला तर मग जगात साताऱ्याची ख्याती अशी आहे की आपसिंगे हे गाव असा थंयसर घराघरातून सैन्यात भरती झालेली आहेत आणि प्रत्येक घरातून तुमका एक तरी व्यक्ती सैन्यात असणारच हे बघूकच मिळतात थंयसर हो इतिहास आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तर मी ही तुमच्यापर्यंत घेऊन येईल तुमका मी कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मग याचबरोबर आता हयसर ना आपण निघताव म्हणजे आता हयसर ना मी ही व्हिडिओ संपवतो आहे म्हणून मग तुमचं निरोप येते तर मग आपला जाता जाता रोजचा सांगणार रोजचा मागणार आणि रोजचा गाणार माझे जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर अजूनपर्यंत नवीन असाल तर चॅनलला माझं सबस्क्राईब करा याचबरोबर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत मित्रांनो काळजी घे बा